बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला आपल्या विधानसभा निवडणुकी स्वातंत्र्य लढवण्याचा हे वक्तव्य केले याबद्दल आपण काय सांगा? नाना पटोले आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, जे भूमिका पक्ष घेईल त्याप्रमाणे आम्ही त्याच्यात बांधिलकी सर्वांचीच राहणार आहे. मराठा आरक्षणावरती काल आशिष शेलार नांदेड दौऱ्यावरती आले होते, त्यांनी आपल्यावरती टीका केलेली आहे की अशोक चव्हाण हे चुकीची माहिती कोर्टामध्ये सादर केली, याबद्दल आपण काय सांगा? आशिष शेलारांनी माझ्यावर टीका करणं ते भाजपचीच असल्यामुळे ते माझ्यावर टीका करणं अपेक्षितच आहे मला, परंतु त्यांनी नुसतं बोलण्यापेक्षा कुठले कायदेशीर मुद्द्यावर बोलावं, काय विषय आहे त्यांनी मला स्पष्ट बोलावं ना. असं आहे की माझ्यावर बोलण्याच्या अगोदर जजमेंट त्यांनी वाचावं, जजमेंटमधल्या मुद्द्यावर त्यांनी बोलावं, त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे. राजकीय स्टेटमेंटला उत्तर मी देणार नाही त्यांच्याकडे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन